subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्याकडून दिवंगत पत्रकार संतोष पवार यांच्या कुटुंबाला 5 लाखांची मदत सुपूर्द करण्यात आलेली आहे. या मदतीचा धनादेश भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी नेरळ येथे जाऊन पवार कुटुंबियांकडे सुपूर्द केला. यावेळी मल्हार संतोष पवार यांनी वडिलांच्या मृत्यूस आरोग्य यंत्रणेचा हलगर्जीपणा व चुकीची कार्यपद्धती जबाबदार असल्याचे सांगत वडिलांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पवार कुटुंबियांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने मृत्यूची खोल चौकशी व्हावी, तसेच त्यांच्या परिवाराला शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक सहकार्य मिळावं अशी आग्रही मागणी प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे यापूर्वीच केली आहे. संतोष पवार हे कोरोना काळात काम करत होते, त्यामुळे राज्य शासनाने त्यांना कोरोना योद्धा म्हणून जाहीर करावं आणि विमा कवचाचा लाभ द्यावा अशी मागणी यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली. तसेच यासाठी ते पाठपुरावा करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितलं. आवाज टुडेसाठी शिला भोरांचा रिपोर्ट, पनवेल. सबस्क्राइब टू आवाज टुडे. Click on the bell icon for latest national and international buzzing news.